ओनरशिप इनटू लिमिटेड कंपनी. यापूर्वी आपण थिओरेटिकल पार्ट पूर्ण घेतलेले स्टँडर्ड इंडेक्स घेतले, स्टेप्स घेतले, ईसी कसा काढायचा, पीसी कसा विचार केला जातो. आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये एक प्रॅक्टिकल सिंपल प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. तर आज पुढचा प्रॉब्लेम मी घेणार आहे, मागच्या पेक्षा थोडा त्यामध्ये पॉइंट जास्त आहे. तर प्रॉब्लेम एक्स वाय झेड वेअर इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1:1. एक्स वाय झेड पार्टनर्स आहे, प्रॉपर्टी शेअर रेशो आहे 2:1. देअर बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2020 वॉज एज अंडर. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि ऍडजस्टमेंट काय दिले बघू आपण. ऑन द अबो डेट ओम लक्ष्मी लिमिटेड, नवीन कंपनीचं नाव आहे, टूक ओव्हर द बिझनेस ऑफ द फर्म फॉर रुपीज 2,25,000. ओम लक्ष्मी लिमिटेडनी एक्स वाय झेड लिमिटेडचा भागीदारी संस्थेचा बिझनेस 2,25,000 विकत घेतलेला आहे. म्हणजेच परचेस कन्सिडरेशन 2,25,000. पहिली मेथड वापरली लमसम मेथड. आता हे 2,25,000 कसे दिले ते बघू आपण पुढं. पेएबल रुपीज 25,000 इन कॅश अँड बॅलन्स इन शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. ओम लक्ष्मी लिमिटेडनी एक्स वाय झेडचा बिझनेस घेतलेला आहे. ओम लक्ष्मी लिमिटेड पार्टनर एक्स वाय झेड पार्टनरशिप फर्म आहे, ओम लक्ष्मी लिमिटेड कंपनी आहे, भागीदारी संस्थेचा बिझनेस कंपनीने घेतलेला आहे आणि त्याबद्दल 2,25,000 रुपये द्यायचे ठरलेत. ते कसे द्यायचे ठरलेत तर आपण म्हणतो परचेस कन्सिडरेशन. ते कसे द्यायचे ठरलेत ज्या पद्धतीने द्यायचे ठरले त्याला आपण म्हणतो डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. रुपीज 25,000 इन कॅश, 25,000 रोख आणि राहिलेली रक्कम 2,00,000 इन शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. शो द नेसेसरी लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. आता पहिल्यांदा सर्वात महत्वाचा या टॉपिक मधला पॉइंट म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता पहिल्यांदा परचेस कन्सिडरेशन करू आपण. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. तर आपल्याला या काय सांगितलेलं आहे, ओम लक्ष्मी लिमिटेडनी भागीदारी संस्थेचा बिझनेस 2,25,000 घेतलेला आहे लमसम. बाकी असेट बद्दल काही सांगितले नाही, लायबिलिटीज बद्दल काय सांगितले नाही, त्यामुळे लमसम येतं. परचेस कन्सिडरेशन लमसम अमाऊंट 2,25,000 टोटल 2,25,000 याला म्हणत होतो परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन इज द सम पेएबल बाय द परचेसिंग कंपनी टू द पार्टनरशिप फर्म. ओम लक्ष्मी लिमिटेडनी एक्स वाय झेडला किती रुपये देणं आहे, 2,25,000. आता हे 2,25,000 जे देणार आहे कशाच्या स्वरूपात देणार आहे त्याला म्हणलं जातं डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन बी डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन पर्टिक्युलर्स रुपीज. काय सांगितलेलं आहे प्रॉब्लेम, आपल्याला 25,000 रोख दिलेत ए कॅश 25,000 आणि बी राहिलेली रक्कम
in the form of shares of rupees 100 each of Om Lakshmi Limited. Ekun yena hai apnala PCA 225,000. त्यापैकी 25,000 रोख दिलेत, जे राहिले किती रक्कम 2,00,000. आता हे 2,00,000 कसे द्यायचे सांगितले, शेअर्स ऑफ रुपीज 100 इच इन ओम लक्ष्मी लिमिटेड. 2,00,000 भागिले 100, 2,00,000 भागिले 1 शेअर 100 रुपयाचा, म्हणजे 2,000 शेअर्स, पी 2,000 शेअर्स. Of rupees 100 each in Om Lakshmi Limited. Om Lakshmi Limited. तर या पद्धतीने सर्वात पहिला महत्त्वाचा पीसी काढणे, परचेस कन्सिडरेशन, म्हणजे नवीन कंपनीने भागीदारी संस्थेचा बिझनेस विकत घेतल्याबद्दल जी रक्कम द्यायला त्याला देणे, त्याला म्हणतात परचेस कन्सिडरेशन. ते आपण काढलेले अगोदर त्याला दिलेले 2,25,000. आता हे 2,25,000 कोणत्या स्वरूपात द्यायचे, त्याला म्हणतात डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. आपल्याला सांगितलेलं आहे रोख 25,000 इन कॅश 25,000 अँड द बॅलन्स इन शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. 2,00,000 बॅलन्स राहिला, शेअर 100 रुपयाचे आहे, त्यामुळे 2,000 शेअर्स, 2,000 शेअर्स ऑफ रुपीज 100 इच इन एक्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड या पद्धतीने देणार आहे. तर प्रॉब्लेम पहिल्यांदा सुरू करायच्या अगोदर सगळ्यात महत्वाचा पार्ट काढण्याचे पीसी आणि डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. हे जर चुकलं तर जवळपास आपलं 40-50% प्रॉब्लेम चुकतो. आणि हे काढल्यानंतर आता आपल्या स्टेप प्रमाणे प्रॉब्लेम सोडवत जायचं. पहिली स्टेप असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन. असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन त्या बाबतीत एंट्री आपली दिलेली रिअलायझेशन अकाउंट, डेबिट टू असेट अकाउंट. आणि त्यात मी नोट सांगितली होती मागच्या प्रमाण सुद्धा, इन कॅश अँड बँक बॅलन्स इज टेकन बाय द न्यू कंपनी, इट शुड बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन. इफ कॅश अँड बँक बॅलन्स इज नॉट टेकन बाय द न्यू कंपनी, देन इट शुड नॉट बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. ए सेपरेट कॅश अकाउंट इज टू बी ओपन, इट इज ट्रान्सफर टू कॅश अकाउंट. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुठले असेट घेतले काय सांगितलेलं नाही, त्यामुळे कॅश घेतल्याचं समजून कॅश इज ऑल्सो ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. बॅलन्स शीट बघा, कॅश रिअलायझेशन अकाउंट डेबिटला टू कॅश 7,500, टू सन्ड्री डेटर्स, टू सन्ड्री डेटर्स 30,000, टू बिल्स रिसिवेबल 10,000, देन नेक्स्ट असेल फर्निचर, स्टॉक, टू स्टॉक 1,15,000, फर्निचर, टू फर्निचर, टू फर्निचर 17,500, मशिनरी, टू मशिनरी 50,000. बॅलन्स शीट मधले असेट सगळे संपलेले. पहिली स्टेप असेल ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला सगळे असेट ट्रान्सफर करायचे ऍट बुक व्हॅल्यू. त्यानंतर लायबिलिटी साइड यायचं. लायबिलिटी साइड मध्ये कॅपिटल अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ए एक्स 77,500, वाय 50,000, झेड 27,500. झेड 27,500 कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर केला.
पहिली स्टेप असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन झाली. दुसरी स्टेप लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन. लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन आपली स्टँडर्ड एंट्री आहे लायबिलिटी अपॉन डेबिट टू रिअलायझेशन. पण रिअलायझेशन अपॉन जेपीडी साइडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स, बाय सन्ड्री क्रेडिटर्स 50,000 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 15,000. देन नेक्स्ट आयटम रिझर्व फंड. रिझर्व फंड, रिझर्व फंड इज नॉट लायबिलिटी, इट इज अक्युमुलेटेड प्रॉफिट. इट इज ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर पहिली स्टेप असे ट्रान्सफर टू रिअलायझेशन, सेकंड स्टेप लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन, थर्ड स्टेप अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर रिझर्व फंड दिलाय, रिझर्व फंड 10,000 आहे. एंट्री होईल रिझर्व फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिझर्व फंड. रिझर्व फंडची रक्कम आहे 10,000. त्यांचा रेशो आहे 2:1. एक्स्ट्रा मिळतील 5,000, वाय 2,500, झेड 2,500, झेड 2,500. मी तुम्हाला परवाच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं ह्या तीन स्टेप्स घेतल्या की आपलं बॅलन्स शीट पूर्ण होतं. बॅलन्स शीट मध्ये कुठलेही असेट लायबिलिटी शिल्लक राहत नाही. फर्स्ट स्टेप असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू असेट्स. सेकंड स्टेप लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लायबिलिटीज. आणि थर्ड स्टेप अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिझर्व फंड. ह्या तीन स्टेप्स झाल्यानंतर काही बॅलन्स शीट शिल्लक राहते. त्यानंतर तुम्हाला सांगितलेली आहे चौथी स्टेप पीसी ड्यू, परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम न्यू कंपनी, दॅट इज फ्रॉम ओम लक्ष्मी लिमिटेड. स्टँडर्ड एंट्री न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. या ठिकाणी एंट्री होईल ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओम लक्ष्मी लिमिटेडला डेबिट म्हणून ओम लक्ष्मीच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट. पीसीआय 2,25,000, 2,25,000 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट, बाय ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 2,25,000. ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 2,25,000. पीसीड्यूची एंट्री झाली ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर पीसी रिसिव्ह, अचीव्ह स्टेप पीसी रिसिव्ह, परचेस कन्सिडरेशन रिसिव्ह, ज्या स्वरूपात आले त्याला डेबिट आणि ज्याच्याकडनं आले त्याला क्रेडिट. आता इथं आपल्याला काय आलेलं आहे कॅश अकाउंट डेबिट 25,000, कॅश आपल्याला आलेली 25,000, सो कॅश अकाउंट डेबिट रुपीज 25,000 आणि शेअर्स आले ओम लक्ष्मी लिमिटेडचे 2,00,000. तर मग एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट 25,000, शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट 2,00,000 टू ओम लक्ष्मी लिमिटेड, टू ओम लक्ष्मी लिमिटेड 2,25,000. आता पोस्टिंग करू आपण, कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू ओम लक्ष्मी लिमिटेड, टू ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 25,000. ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 25,000 आणि ओम लक्ष्मी लिमिटेडच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट
25,000. त्यानंतर 2,00,000 शेअर्स आहेत. शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट, शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट, म्हणून शेअर्स ओम लक्ष्मी लिमिटेड डेबिटला 2. ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 2,00,000 आणि ओम लक्ष्मी लिमिटेड क्रेडिटला बाय शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 2,00,000. जी पीसी रिसीव्ह मेन एंट्री झाली, कॅश अकाउंट डेबिट 25,000, शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट 2,00,000, टू ओम लक्ष्मी लिमिटेड 2,25,000. या 5 स्टेप्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कंपल्सरी घ्यावंच लागतात आणि या 5 स्टेप्स झाल्या की जवळपास आपलं 70-80% प्रॉब्लेम पूर्ण होतो. त्यानंतर ऍडजस्टमेंट काय आहे ते बघायचं. ऍडजस्टमेंट या ठिकाणी कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. त्यानंतर फर्स्ट क्लोज रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट क्लोज करू. तिथं आपल्याला मिळेल प्रॉफिट किंवा लॉस. क्रेडिट साइड जास्त असेल तर प्रॉफिट, डेबिट साइड जास्त असेल तर लॉस. या ठिकाणी क्रेडिट साइड जास्त आहे, क्रेडिट साइड टोटल 2,90,000, डेबिटला 2,90,000. डेबिट क्रेडिट साइड जास्त असल्यामुळे प्रॉफिट 2, प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट एक्स वाय आणि झेड. एक्स वाय झेड प्रॉफिटची रक्कम आहे, म्हटला फरक आहे 60,000. प्रॉफिटची रक्कम आहे 60,000. त्यांचा रेशो आहे 2:1, त्यामुळे ₹60,000 प्रॉफिट ऑफ ₹60,000 रिअलायझेशन इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो दॅट इज 2:1. एक्स विल गेट 30,000, वाय 15,000, झेड 15,000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट इन टू ब्रॅकेट प्रॉफिट एक्स 30,000, वाय 15,000, झेड 15,000. रिअलायझेशन अकाउंट क्लोज झालं. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट, विल गेट ऑटोमॅटिकली गेट क्लोज. ₹2,25,000 येणं आहे, ₹2,25,000 आलेले आहे, त्यामुळे अकाउंट क्लोज 2,25,000. देन शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड फॉर शेअर्स रिसीव्ड फ्रॉम न्यू कंपनी शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो, इन देअर प्रॉफिट शेअरिंग, इन देअर फायनल कॅपिटल रेशो, इन देअर फायनल कॅपिटल रेशो. बट if it is specifically asked in the problem to distribute shares received from new company in profit sharing ratio, then it should be distributed among the partners in their profit sharing ratio. Otherwise, it should be transferred to partners in their final capital ratio. Final capital ratio. मात्र या ठिकाणी आपल्याला कुठल्या रेशोमध्ये वाटा सांगितलं नाही, त्यामुळे फायनल कॅपिटल रेशो मध्येच आपण वाटायचे. फायनल कॅपिटल
रेशो, फाइनल कैपिटल रेशो टोटल, पार्टनर्स कैपिटल से बैलेंस शीट टोटल एक्स वन लाख 12,500, वाई 67,500 एंड जेड 45,000 हे एक्स वाय फाइनल कैपिटल बैलेंस है। जर डेबिट साइड ला काय असतं ते वजा करून फाइनल कैपिटल येणार, पण डेबिट साइड ला कुठलाही आयटम नाहीये, त्यामुळे त्यांचं फाइनल कैपिटल एक्स 112,500, वाय 67,500, झेड 45,000। ह्या फाइनल कैपिटल रेशो मध्ये वाटायचं, मग फाइनल कैपिटलचं वर्किंग मी वर्किंग मोड मध्ये दिलेलं आहे। फाइनल कैपिटल रेशो येतो 5:3:2, 5:3:2 फाइनल कैपिटल रेशो 5:3:2, 1,12,500 इज टू 67,500 इज टू 45,000 भाग केल्यानंतर रेशो येईल 5:3:2। हे जे शेअर्स आहेत ओम नशीब लिमिटेडचे, हे पार्टनर्स मध्ये इन द फायनल कॅपिटल रेशो वाटायचं। फायनल कॅपिटल रेशो आला, याचा भाग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 5:3:2 रेशो येईल, 5:3:2, 5:3:2 रेशो मध्ये वाटायचे ते 2,00,000 रुपये बाय शेअर्स वाटल्याची एंट्री आहे। स्टँडर्ड एंट्री आपले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट इथं एंट्री होईल। एक्सेस कॅपिटल अकाउंट डेबिट, वायस कॅपिटल अकाउंट डेबिट, झेड कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड, टू शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड बाय एक्सेस कॅपिटल अकाउंट बाय वायस कॅपिटल अकाउंट आणि बाय झेड कॅपिटल अकाउंट। फाइनल कैपिटल रेशो आला आपला 5:3:2, फाइनल कैपिटल रेशो आला 5:3:2, फाइनल कैपिटल रेशो 5 + 3 + 2 म्हणजे 10, 2,00,000 / 10 म्हणजे एकासाठी 20,000, एक्स आहे 5,000 म्हणजे एक्स ला शेअर्स मिळतील 1,00,000 रुपयाचे, वाय 3 म्हणजे 60,000 रुपये आणि झेड 20,000 × 2 40,000 रुपये। एक्स 1,00,000, वाय 60,000, झेड 40,000 कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, टू शेअर्स इन ओम लिमिटेड, ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट, ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट एक्स 1,00,000, वाय 60,000 आणि झेड 40,000, झेड 40,000 अशा रीतीने शेअर्स वाटल्यानंतर शेअर्स अकाउंट क्लोज बोथ साइड टोटल 2,00,000, बोथ साइड टोटल 2,00,000। त्यानंतर आता शेवटची स्टेप सेटलमेंट ऑफ पार्टनर्स क्लेम, पार्टनरचं राहिलेलं क्लेम देऊन टाकायचं। आता आपल्याला इथे दिसतंय एक्सचा कॅपिटल बॅलन्स आहे 1,12,500, 1,12,500 एक्स 1,12,500, त्यापैकी
X ला आपण दिले इन द फॉर्म ऑफ शेअर्स 1 लाख त्याला 1 लाख रुपये शेअर दिले म्हणजे त्याचा आता देणं राहिलं 12,500 12,500 आता हे कशाच्या स्वरूपात मिळणार आहे हे पैसे कॅशच्या स्वरूपात कॅशच्या स्वरूपात म्हणून सेटलमेंट ऑफ पार्टनर्स क्लेम लास्ट एंट्री जर त्यांना आपण पैसे देत असू तर एंट्री स्टँडर्ड एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश आता इथं एक्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश 12,500 कॅपिटल अकाउंट डेबिटला टू कॅश अकाउंट 12,500 कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय एक्सेस कॅपिटल 12,500 असं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल बघत जायचं आता वायचं 67,500 म्हणजे त्याचं कॅपिटल बॅलन्स देणं आहे फॉर्मनी 67,500 67,500 67,500 पैकी 7,000 शेअर्स दिले म्हणजे त्याचं अजून द्यायचं राहिलं 7,500 7,500 टू कॅश 7,500 कॅश अकाउंट क्रेडिटला बाय वायज कॅपिटल अकाउंट 7,500 झेड झेड चा कॅपिटल बॅलन्स आहे फायनल कॅपिटल बॅलन्स 45,000 45,000 देणं आहे त्याचं त्यापैकी 40,000 त्याला शेअर्स मध्ये दिले जे राहिलेले 5,000 रुपये त्याला कॅश मध्ये द्यावं लागतील कॅश टू कॅश 5,000 कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय झेड्स कॅपिटल अकाउंट 5,000 कॅश अकाउंट टोटल्स 25,000 कॅश अकाउंट टोटल 25,000 आणि आता आपला प्रॉब्लेम पूर्ण झाला आता आपला प्रॉब्लेम पूर्ण झाला परत एकदा एक्सप्लेन करतो मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण सेटलमेंट ऑफ कॅपिटल नव्हतं घेतलं हे पॉइंट स्कोर केलेले पहिली स्टेप असे ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू असेट अकाउंट बॅलन्स म्हणून ट्रान्सफर करायचे सेकंड स्टेप लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लायबिलिटीज बाय सन्डे क्रेडिटर्स बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस थर्ड स्टेप अक्युमुलेटेड प्रॉफिट दॅट इज रिझर्व फंड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशियो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व फंड प्रॉफिट शेअरिंग रेशियो मध्ये त्यांचा रेशियो प्रॉफिट शेअरिंग दोनच एकाच एक 5,000 2,500 2,500 ह्या तीन स्टेप्स घेतल्यानंतर आपलं बॅलन्स शीट पूर्ण होतं चौथी स्टेप परचेस कन्सिडरेशन ड्यू फ्रॉम ओम लक्ष्मी लिमिटेड एंट्री ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन ओम लक्ष्मी लिमिटेडच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 2,25,000 2,25,000 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओम लक्ष्मी लिमिटेड 2,25,000 फिफ्थ स्टेप परचेस कन्सिडरेशन रिसिव्ह परचेस कन्सिडरेशन रिसिव्ह इथं दिसतं आपण कर्जमध्ये केलंय 2,25,000 येणे ते कसे आलेले आहेत कॅश 25,000 शेअर्स इन ओम लिमिटेड ओम लक्ष्मी लिमिटेड 2,00,000 त्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट कॅश अकाउंटच्या डेबिटला ओम लक्ष्मी लिमिटेड 25,000 शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट डेबिट शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड डेबिटला ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 2,00,000 आणि ओम लक्ष्मी लिमिटेडच्या क्रेडिटला बाय कॅश 25,000 बाय शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड 2,00,000 हे 5 स्टेप या 5 स्टेप्स कुठलाही प्रॉब्लेम असू दे घ्यावंच लागतात त्यानंतर ऍडजस्टमेंट्स तर काय नाही त्यानंतर रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं तिथे प्रॉफिट किंवा लॉस मिळेल रिअलायझेशन अकाउंट ती क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तर प्रॉफिट
डेबिट साइडची टोटल जास्त असेल तर लॉस. रियल असेल मग क्रेडिट साइड टोटल 2,90,000, डेबिट साइडला फरक आला 60,000. इट मीन्स प्रॉफिट ऑन रिअलेशन इट शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशियो. एक्सला मिळाला 30,000, वाय 15, झेड 15. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलेशन अकाउंट इन टू ब्रॅकेट प्रॉफिट ऑन रिअलेशन एक्स 30,000, वाय 15,000, झेड 15,000. रिअलेशन अकाउंट क्लोज. देन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट विल गेट ऑटोमॅटिकली गेट क्लोज. डेबिट साइडला ड्यू फ्रॉम ओम लक्ष्मी लिमिटेड, क्रेडिट साइडला रिसिव्ह. देन शेअर्स रिसिव्ह फ्रॉम न्यू कंपनी, दॅट इज शेअर्स रिसिव्ह फ्रॉम ओम लक्ष्मी लिमिटेड शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन देअर फायनल कॅपिटल रेशियो. इन द फायनल कॅपिटल रेशियो, तर फायनल कॅपिटल काढताना क्रेडिट साइडचा बॅलन्स कॅपिटलचा, त्यामधून डेबिट साइडला काय आयटम असतं तर वजा करायचं. इथे डेबिट साइडला काही नव्हते, त्यामुळे क्रेडिट साइडच्या बॅलन्सला एक्स 1,12,500, वाय 67,500, झेड 45,000. त्यामुळे रेशो 1,12,500 इज टू 67,500 इज टू 45,000. भाग आल्यानंतर फायनल कॅपिटल रेशो आला 5:3:2. आपल्याला कॅल्क्युलेटर अलाव असल्यामुळं शक्यतो भाग घालवायचा वेळ घालवायचा नाही, आपण डायरेक्ट त्याच्यावरून करू शकतो. हे शेअर्स पार्टनर्स कॅपिटल मध्ये इन द फायनल कॅपिटल रेशो 5:3:2 मध्ये वाटायचे. एंट्री स्टँडर्ड एंट्री आपली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट. इथं एक्सेस कॅपिटल अकाउंट डेबिट, वायस कॅपिटल अकाउंट डेबिट, झेड कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट. एक्स कॅपिटलच्या डेबिटला टू शेअर्स इन ओम लक्ष्मी लिमिटेड अकाउंट 1,00,000. वाय कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 60,000, झेडच्या डेबिटला 40,000. ओम लक्ष्मी लिमिटेडच्या क्रेडिटला बाय एक्सेस कॅपिटल अकाउंट 1,00,000, बाय वायस कॅपिटल अकाउंट 60,000, बाय झेड कॅपिटल अकाउंट 40,000, बाय झेड कॅपिटल अकाउंट 40,000. शेअर्स नेक्स्ट लिमिटेड अकाउंट विल गेट क्लोज. देन लास्ट एक सेटलमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल. सेटलमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल, जर एखाद्या पार्टनरकडनं त्याचा क्रेडिट बॅलन्स कमी आणि डेबिट बॅलन्स जास्त असेल तर पैसे मागवायचे, क्रेडिट बॅलन्स जास्त असेल तर त्याला पैसे देऊन टाकायचे. या ठिकाणी डेबिट बॅलन्स कुणालाही नाही, ठिकाणी क्रेडिट बॅलन्स आहे. अकाउंट बघितलं एक्स 1,12,500, 1,12,500, त्यापैकी त्याला 1,00,000 शेअर दिले, म्हणजे त्याचं देणं राहिलं 12,500. त्यामुळे टू कॅश एक्सच्या पालनमध्ये 12,500, वाय क्रेडिट 67,500, 67,500 रुपीज 60,000 पेड इन द फॉर्म ऑफ शेअर्स, बॅलन्स रिमेन्स 7,500 टू बी पेड इन कॅश. झेड क्रेडिट बॅलन्स 45,000, त्यापैकी त्याला दिले शेअर्स 40,000, राहिले 5,000 कॅश. ही रक्कम त्यांना देऊन टाकायचं. टू कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय एक्स कॅपिटल अकाउंट 12,500, बाय वाय कॅपिटल अकाउंट 7,500, बाय झेड कॅपिटल अकाउंट 5,000, कॅश अकाउंट ची टोटल 25,000. आणि इथं आपला प्रॉब्लेम पूर्ण बरोबर आहे असं आपल्या लक्षात येत. मग या पद्धतीने ज्या पद्धतीने मी आता हे सोडून दिलेलं आहे त्या पद्धतीने व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः सोडवलं तर लक्षात येईल. नुसतं बघून येणार नाही, हे प्रॅक्टिकल करावं लागतं. आपण स्वतः प्रॉब्लेम एक तुम्ही सांगितलेला आहे, प्रॉब्लेमची पीडीएफ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते बघायचं आणि पहिल्यांदा प्रॉब्लेम समजावून घ्या व्हिडिओ बघून, त्यानंतर व्हिडिओ जसा मी सांगतो त्या पद्धतीने सोडवा, प्रॅक्टिस करा, आपल्याला कुठेही अवघड जाणार नाही. थँक्यू.